नमस्कार, मी निकिता निकिता रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण उपवासाचं पिठलं, उपवासाची भाकरी व ठेचा करणार आहोत. तर बऱ्याच वेळेस आपल्याला तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो, तर हा तोंडाला चव आणणारा बेत नक्कीच घरामध्ये सर्वांना आवडेल. तर पटकन आपण रेसिपी बनवायला सुरू करूया. सर्वात आधी आपण भाकरीसाठी पीठ कसं तयार करायचं ते बघूया. इथे मी एक वाटी भगर घेतली आहे. बरेच जण याला वरईसुद्धा म्हणतात. तर ही भगर आपल्याला भाजून घ्यायची नाही, कच्चीच घ्यायची आहे. अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे, हा पण कच्चाच आहे, भाजून घेतलेला नाही. साबुदाणा घातला म्हणजे भाकरी थोडीशी नरम राहते. नुसत्या भगरीची केली तर ती कडक होते. तर दोन्ही आता मिक्स करून घ्यायचे. गिरणीतून याला अगदी बारीक दळून आणायचं, पण मी मिक्सरमध्येच दळून घेतलं. मिक्सरमध्ये केलं तर पाहिजे, तेवढं बारीक होत नाही आणि मग भाकरी थापायला पण अवघड जातं. तर इथे मी पीठ दळून घेतलं, त्यातून एक वाटी एवढं पीठ मी भाकरी थापायला घेतलं. एकदम बारीक दळलं गेलं नाही. आता हे प्लेटमध्ये घालूया. आणि भाकरी थापायसाठी नेहमी अशी मोठीच परात घ्यायची, म्हणजे सोपं जातं. चवीनुसार मीठ घालायचं, थोडंसं मिक्स करून घेऊ. थोडं पाणी घालून घेऊ, पाहिजे तसं आपण पाणी घालून घेऊ. आणि हाताने सगळं आपण मिक्स करून घेऊया. तर सावकाश करायचं. तर छान आपण या पिठाला 2 ते 3 मिनिट मळून घेऊया. जितकं तुम्ही पिठाला छान मळाल तितकी भाकरी छान होते. तर असं नरम पीठ तयार झालं तर यातून एक गोळा काढून घेऊ. तर साधारण छोट्या आकाराच्या 4 भाकरी यामध्ये तयार होतात. हातावर व्यवस्थित मळून घ्यायचं. आणि तेच कोरडं पीठ थापण्यासाठी घेतलं आहे. खाली पीठ घालून घ्यायचं, हाताला थोडं पीठ लावायचं आणि ही भाकरी थापून घ्यायची आणि कडेकडेने थापायची 4 बोटाच्या सहाय्याने. आणि अधूनमधून जर गरज पडली तर व हाताला पीठ लावून घ्यायचं. तर एकदम बारीक पीठ दळून आणलं म्हणजे भाकरी व्यवस्थित होते आणि आपल्याला थापायलासुद्धा अवघड जात नाही. तुम्ही पाहू शकता मस्त अशी भाकरी झाली. तवा पण तापला, आपला छान गरम झाला आहे. अलगद हाताने भाकरी घालायची आणि वरतून पाणी लावायचं. आणि भाकरी टाकल्यावर गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि वरून थोडीशी कोरडी झाली की मग पलटून या. आणि आता मात्र गॅसची फ्लेम लो हायमध्ये ठेवायची आणि छान याला दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचं. भाकरी भाजून झाली झाली आहे. कढईमध्ये 1 चमचाभर तेल घालून घेऊ. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे घालून घेऊ. जिरे छान तळतळली की त्यामध्ये 5 ते 7 हिरव्या मिरच्या घालून भाजून घेऊ. इथे मी 2 चमचे शेंगदाणे घेतले आहे, ते पण भाजून घेऊ. आता गॅस बंद करूया आणि यामध्ये कोथिंबीर घालायची. आता तुम्ही कोथिंबीर उपवासाला खात असाल तरच घाला, नाही टाकली तरी चालेल. शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. हवं तर बत्त्याने ठेचून पण घेऊ शकता. मी मात्र याला मिक्सरमधूनच फिरून घेणार आहे. तर मिक्सर बंद चालू करून मी हा ठेचा थोडासा जाडसर फिरून घेतला तर एकदम मस्त दिसतो. आता आपण पिठलं बनवूया. त्यासाठी इथे मी 1 चमचा जिरं घेतलं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या. हे सगळं आपण थोडंसं जाडसर कुटून घेऊया. हवं तर मिक्सरमध्ये फिरून पण घेऊ शकता. पिठलं करण्यासाठी मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं. तेल तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता. आणि तेल छान गरम झालं की 1/2 चमचा जिरे घालायचे आणि लगेच आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले वाटण घालू. या थोडंसं याला चमच्याने परतून घ्यायचं. आणि इथे मी आता 1 चमचाभर लाल तिखट घेतलं आहे, ते घालायचे. हे रंगाला लाल आहे पण चवीला तिखट नाही. आणि लगेच यामध्ये पाणी घालायचं. तर 1 ग्लास मी यामध्ये पाणी घातलं, चवीपुरतं मीठ घालू. आता इथे मी
दोन चमचे राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे। तर आपण थालीपीठासाठी पीठ वापरतो तेच हे पीठ आहे। तर यामुळे पीठलं छान आळून येतो आणि चवीला पण छान लागतं आणि राजगिऱ्याच्या पीठामध्ये एक वेगळाच खमंगपणा येतो। यामुळे पीठलांची चव छान लागते। पीठामध्ये पाणी घातलं आणि थोडंसं पुन्हा यामध्ये पाणी घालूया म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल आणि लगेच हे आपण काढून घेतलेले पीठ यामध्ये घालायचं। यामुळे पिठल्याला चव पण छान येते आणि पिठलं लगेच आळून येते। सगळं चमच्या व्यवस्थित मिक्स करायचं। इथे मी एक ग्लास पाण्यासाठी दोन चमचे राजगिऱ्याचं पीठ वापरलं आहे। त्यानुसार तुम्ही जास्त पीठ पिठलं बनवायचं असेल तर जास्त पीठ घ्यावे लागेल। दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घेऊ। मिक्स करून घ्यायचं। 3 ते 4 मिनिट शिजून घ्यायचं। 3 ते 4 मिनिट पिठलं मी चांगलं शिजून घेतलं। तुम्ही पाहू शकता एकदम मस्त याला रंग आला आहे आणि छान असं पिठलं तयार झालं आहे। तर मस्त असं आपलं उपवासाचं खमंग बेत तयार आहे। तर उपवासाची पिठलं, उपवासाची भाकरी आणि झणझणीत ठेचा तयार आहे। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत मस्त रहा आणि खात रहा। धन्यवाद। तेरी हसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं, तेरी ही आंखों में डूबना चाहूं।